मद्दा मंगल कार्यालयाजवळील झाडाला कंटेनरने धडक दिल्यामुळे झाड पडण्याच्या अवस्थेत आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे झाड काढून घ्यावं अशी मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेलने केली आहे. कन्ना चौक येथे विडी घरकुल रिक्षा स्टॉप मद्दा मंगल कार्यालयाच्या रस्त्यावर शनिवारी रात्री 11 वाजता एका कंटेनरने झाडाला धडक दिली. धडक एवढी जोरात होती की झाड पडण्याच्या स्थितीत असून रात्री 11:30 वाजता राष्ट्रवादी ओबीसी सेल, डीएम सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी फायर ब्रिगेड, महापालिका आपत्कालीन विभाग यांना माहिती दिली. परंतु फायर ब्रिगेड कर्मचारी जागेवर येऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता ते विभाग बागेच्या खात्यामध्ये येते असं सांगून निघून गेले. डीके संस्थेच्या वतीनं बाग खाते प्रमुख यांना संपर्क साधण्यात आला असता ते उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. तरी अजूनपर्यंत बाग खाते उपस्थित नसून त्यांचे फोनवरच उत्तर चालू आहे. हे झाड पडण्यास आले आहे, यातून कोणताही अनुचित प्रकार होऊ शकतो, त्वरित झाड काढावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी ओबीसी अध्यक्ष दिलावर मनियार आणि पूर्व विभाग गणेश उत्सव महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण कारंपुरी यांनी दिली. काल रात्री कन्नड चौक, राजेंद्र चौक या परिसरात एका झाडाला कंटेनरनं धडक दिल्यामुळे हा झाड पूर्णतः वाकलेला आहे. जर भविष्यात या झाडाची आहे ना पुनर्वसन जर केलं नाही किंवा काढणे किंवा दुसरं झाड लावलं नाही तर एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कालच पुण्यामध्ये एक दुर्घटना घडून अनेक लोक मृत्यूमुखी पडले, काही जखमी झाले, अशी घटना या ठिकाणी होऊ नये यासाठी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचं आहे. काल रात्री मोठी कंटेनराने झाडाला आदळले आणि काल धडक झाल्यावर झाड पूर्ण 30% खाली झुकलेले आहे आणि आज शाळा वगैरे सुटी आहेत. उद्या कॉलेज विद्यार्थी इथं थांबतात रिक्षासाठी, बससाठी. आणि भविष्यात पाऊस वादळ पाऊस आणि वादळ वारा आल्यानंतर झाड पूर्णपणे पडू शकतं आणि याची दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही प्रशासकाला काल रात्री आणि आज सकाळी समजून आम्ही त्यांना फोनवर बोललो की कृपया करून हे झाड पाहण्यात यावे आणि झोन क्रमांक 7, झोन क्रमांक 8 आम्ही फोन करून सांगितलं आणि त्यांनी येऊन बघणार आहे म्हणून सांगितले. तरी या झाड इथला काढायला पाहिजे अथवा त्यांनी ते लवकरात लवकर काहीतरी त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. यावेळी डीएम सामाजिक संघटना, मोईन घोडके, सलीम पठाण, जाबीर मुल्ला आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.